साईरत्न ट्रेडिंग कंपनी, प्रिंस ट्रेडिंग कंपनी, आमच्याकडे हॉटेल, चायनीज सेंटर, ढाबा इत्यादी व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्य मटेरियल होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण। आमच्या साईरत्न ट्रेडिंग कंपनीला एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हिराबाग कॉर्नर, दत्त मंदिर, MSCB समोर, सांगली। संपर्क 8329098304, 9150051234। नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर। आपल्या नियमित कामाच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन सांगली सुंदरनगर मधील सर्व वारांगणा महिलांनी स्नेह संमेलनात धमाल केली। यावेळी बंधवा मा पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले। सांगलीच्या सुंदरनगरमधील वारांगणा महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या अमीरा अभिषेक उर्फ बंधवा यांच्या जयंतीनिमित्त भावे नाट्य मंदिरात या वारांगणा महिलांचे पहिले स्नेह संमेलन पार पडले। प्रारंभी वारांगणा महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या प्रभात तारा, भीमांगण, भगिनी निवेदिता, इन्साफ फाउंडेशन, देवदासी विकास संस्था या संस्थांचा बंधवामा सेवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीताताई खोत, महिला बालकल्याण समिती सभापती नसीमा नाईक, नगरसेविका नसीम शेख, वर्षा निंबाळकर, अनारकली कुरणे, नगरसेवक प्रकाश मुळके, जगन्नाथ ठोकळे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उदय जगदाळे, शाहीन शेख, जमीर कुरणे, अमर निंबाळकर, हरीश यमगर, नंदू गुरव, उत्तम कांबळे, जावेद कुरणे, राजू कुरणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आठवणीतील बंधवा हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला। तसेच समाजातील 5 गरीब कुटुंबांना घरगुती साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन बंधवा मा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण, माणिक सटाले, सादिक शेख, कलाम अन्सारी, राजेश आरवाळे, इरफान मुल्ला, गौतम वाघमारे, राहुल जगताप, आरिफ संधी, गौतम तोमर, सुनील केंगार, महेश शिंदे, विशाल गुड्डे, विनोद केंगार, मुकेश हातलगी आदींनी केले। यानंतर सुंदरनगर महिलांमधील वारांगणा महिलांनी अनेक गीतांवर नृत्याविष्कार करत धमाल करीत जल्लोष केला। पहिल्यांदाच आपल्या व्यावसायिक चौकटीतून बाहेरकडे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेऊन वारांगणा महिलांचे पहिले स्नेह संमेलन आयोजित केले होते। Yeah.